शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक रंगनाथ आउटी ने आज नेरुल में अंडर आर्म क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने इसका उद्घाटन करते हुए खिलाड़ियों को बधाई दी। वहीं वरिष्ठ नगर सेवक रंगनाथ आउटी की भी सराहना की। देखिए झलकियां। नेरुल में शिवसेना के निवर्तमान नगर सेवक रंगनाथ आउटी द्वारा अंडर आर्म क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया गया। आज इसका उद्घाटन शिवसेना उपनेता विजय नाहटा के हाथों किया गया। उन्होंने टास्क उड़ाकर टूर्नामेंट की शुरुआत की। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने यहां सैकड़ों खिलाड़ियों के बीच चलने वाले क्रिकेट मुकाबले को युवाओं के लिए प्रेरणादायी बताया और टूर्नामेंट के आयोजक रंगनाथ आउटी की सराहना की। जुईनगरमध्ये जिवंतपणा ठेवण्याचं काम, या जुईनगरमधल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आवटी साहेबांनी स्वतःच्या शिरावर घेतलं आणि नगरसेवक पदाच्या या कालावधीमध्ये जवळजवळ 95% कामं, करोडो रुपयाची कामं पूर्ण केली। म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा तर आवटी साहेबांसारखा असावा असं आम्ही आमच्या सगळ्या नगरसेवकांना सांगतो। अतिशय शांतपणाने, अतिशय नियोजन पद्धतीनं लोकांच्या ज्या ज्या गरजा आहे आणि जी जी कामं लोकांना उपयोगी पडणारी ती सगळी कामं त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि लोकांना आनंद देण्यासाठी, लोकांना करमणूक करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी जे विविध कार्यक्रम घेतात त्याच्यापैकी आजचा हा कार्यक्रम आहे आणि अंडर आर्मच्या या स्पर्धा निश्चितपणानं यशस्वी होतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। वही आयोजक एवं वरिष्ठ शिवसेना नगरसेवक रंगनाथ आवटी ने अंडर आर्म क्रिकेट टूर्नामेंट को नए खिलाड़ियों के लिए प्रोत्साहन देने और स्वास्थ्य जागरूकता बढ़ाने का जरिया बताया। उन्होंने कहा कि स्थानीय खिलाड़ियों को आगे बढ़ने का मौका मिले, यही इस आयोजन का प्रमुख उद्देश्य है। माझ्या या जुनेगरची तरुण 22 टीम या ठिकाणी सहभागी झाल्या। आपल्याला असलेल्या तरुणांना असलेल्या ज्या समस्या असतील, जे जे कामं असतील, ती कामं गेली अनेक वर्ष ज्याप्रमाणे केली आहेत, तुमच्या तरुणांना ज्या ठिकाणी शिक्षणामध्ये असेल, नोकरी धंद्यामध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी समस्या येतील त्या ठिकाणी तुम्ही फक्त माझ्या मार्फत असेल किंवा आपण दारिद्र्य गेले तर एक कसा ज्या ठिकाणी नेता असावा याच्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी मार्जन त्यांचं होतं, आपल्या सर्वांनाही त्या ठिकाणी मार्जन होईल आणि आपली कामं होतील। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।